कसं वाटतंय? तुझेच माणसं तुझ्या विरोधात माझ्या बाजूने उभी आहेत. थांबवू शक्य असेल तर त्यांना. सगळ्या बाजूनी घेरलंय तुला. ज्या प्याद्यांचा वापर करून माझ्या विरोधात लढणार होतीस ती सगळी प्यादी माझ्या बाजूनी फिरवून घेतल्या. आता ती माझी प्यादी आहे. मी मारा म्हटलं की मारणार, मी मरा म्हटलं की मरणार. लक्षात येत आहे का? विरोधक जे बोलणार तेच घडणार. अजूनही आशा आहे तुला? तुझी देवी काहीतरी करेल, वाचवेल येईल. नाही होणार असं. हार दिसते ना तुला तुझ्या डोळ्यासमोर. सोड त्या त्रिनेनेची भक्ती त्या विरोचकाच्या गटात. विरोचकाच्या पायावर नाक घास. कसा वाटतो हा अवतार? ओ अर्धवट राम उठा. छान आहे की नाही लुक? मला आवडलाय हा लुक. कसा आहे? बरं अर्धवट राव, तुमची दाढी करता करता माझ्या बोटाला लागलं, रक्त आलं बोटातून. या रक्ताचा हिशोब चुकता करणार मी. हा खर तर तेजसचा गळा कापून रक्ताचा सडा घालायचा होता मला, पण म्हटलं नको आजचा दिवस नको, थांबूया जरा. तू का त्यांना त्रास? नको 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 नको, प्लीज काही बोलू नकोस. हे बघ, तीस तीस स्टेप नाही लावायची. तेच बोलणार ना तू, कशाला यांना वेठीला धरलंय, त्यांचा काय दोष आहे, ते निर्दोष आहेत, त्यांना मारू नकोस, त्यांच्याऐवजी मला मार, कशाला नको. बास आता बास, तुम्ही जा बघू जा जा दोघही जा. एक गंमाडी गंमत देते मग जा. अरे खरंच सरप्राईज आहे. जा जा. अर्धवट राम, तुमच्या दादा आणि वहिनीचा पाय निघतच नाहीये या खोलीतून. हे घे वस्त्रागर आणि त्या विंडो प्राजाध्यक्षाचा गळा का.